खपला यो खपला डोला जेला याचा कामांच्या पाप निघले पाप. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सध्या भंडारदऱ्याच्या बाजूला जो थंडी अशी बेकार लागते ना, हे बघ कशा कोंबड्या वल्या अंगद होता ना. मित्रांनो आता सिंगसा दिले तर आम्ही रात्री यायला पोहले, रोहितचा कपडा लपवले, सकाळी त्यांनी गोंगाट घेतलेला कपडा ढवले इथे ठेवले. तर अजून त्याची मजा जाऊ बघू ते बोल दे त्यांच्या शिवा शिवा दिदे सगळा जाऊ शूट त्याला आनंद वाला तो आम्ही पण आता आनंद होऊन येतो. नमस्ते, एन्जॉय करा तुम्ही पण त्याच्या शिवाला. हे तो सुटला बाई आनंद होऊन बघी पण होले आणि बाई आनंद होऊन जरा टेन्शन येत नाही. पहिल्याची तांबूस जोडी तुझा कपडा कस आली तो भेटी हो ना कोण नेला गे पण लाद्या पुसाला गुंड मिंडू घालून दिलाय ना ही पिशवी पिशवी. मित्रांनो बघा कशी कोंबडी झालेली आहे, सगळ्यांची कोंबडी होती बघ अंग होता नाव जेतनी तांबडी 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 कोंबडी झाली बघ ही कोंबडी. थंडी काल होत चालू करून आता सकाळी निघून रोज बाई लढाल एवढं लढायला लागला एवढं एकटं होतो सगळ्या टी शर्ट घेतली एवढं लढते मस्त सकाळपासून कोंबडी लपवलेला आम्ही राखी नाही दे हे कोंबडी बिचारा. तर नमस्कार मित्रांनो, आता मस्त रेडी झालेले आहोत आणि आले हो गरम गरम चहा पिण्यासाठी. चाय चाय गरम चाय आणि बाईनी काम पच्चीस केले का होत चायचा झेंडा जाव जेवायला कुत्त्यावर आहे. हां मला चालता नाही तुला कोण सांगितलं. तर मित्रांनो आता सकाळचे 6:01 बाकी आहे. तर आता निघालेलो आहोत चालायला आणि खालू करू मला भेटव सकाळी डायरेक्ट काय काय बोलू गावरा खालू करू. आता झेंडा दाखवा झेंडा दाखवाला तुझ्या असते तरी का अख्खे एक रमेनेच घेतले. तर मित्रांनो आता एकदम उजाडलेलं आहे आणि थंडी एवढी बेकार होती ना बघ बाईने अख्खं अद्भुत गुंडलेलं अद्भुत सुरलेलं सपट थंडी नाही छान बेकार थंडी होती कारण बाजूलाच भंडारा जरा आहे त्याच्यामुळे थंडी तर छान बेकार होती आणि एरिया पण एकदम अशी नॅचरल आहे त्याच्यामुळे मस्त थंडी आपली मंडळी पूर्ण शेवटचा झेंडा रोजचा पारंपरिक पारंपरिक शेवटचा झेंडा आहे बघ एक झेंडा सोरला काय तरी काल मिंडू कालचा झेंडा काय माहित का एक दिवस यावीत होता याच्यावर मेहर होत त्यांच्यावर येला तो बोलला
अरे बघ ना त्याच्यावर बघायचा असं लगे असा हात करायचा तर मित्रांनो ब्रिज बघू शकता किती मोठा आहे आणि वातावरण इथं भारी आहे ना एकदम शांती आहे काही गाड्या बिड्या जास्त नाही बघा चौकात मस्त चालले कोणतं टेन्शन नाही काय नाही एकदम आरामात आणि लाचची गाडी आमची असं टेन्शन सगळे एकसाथ या करा सगळे एकसाथ करेल ना पण भारी होती तुम्ही तुम्ही लेट गेला दोन्ही एकच असं काहीतरी असं काही करा तर मित्रांनो आता ब्रिज वरून व्ह्यू बघू शकता बघा समोर आहे भंडारा जरा आणि बघा इथं शेती आहे इथं टमाटे नि याक घोसाळ शिरवलं आणि तिकडे पाहत टमाट आणि इथं आहे सात शेती जागा बघा ना गोरी आणि इथे आहे समृद्धी महामार्ग आवाज आली बसा अजून हो माय गॉड हो क्या झुमी गे चला 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 पक्का टाइम बोल और टाइम दिलो आपण गावाला जवाजाने लगेच निघाल भेटतील तर मित्रांनो आता नाश्ता आलेला आहे हे बघा सूर्य दादाची पण एंट्री दमदार एंट्री नाश्ता नाश्ता आला काय नाश्ता आज कांदे पोहे कांदे पोहे आहे इकडे कांदे पोहे मिळतात दाखव जा ना चाय पण जाय लगेच चहा पण घेऊन टाका लगेच घेतो ना चहा पहिला आम्ही पहिलं होतो ना पहिलेच का आम्ही शेवटची पहिलीच एंट्री नशीब वॉन्स बी पॉकेट ओके ना कॅन्सल जिग्नेश पाटील मॅम फ्रॉम कालेर अँड पोडगर अजून एक प्लेट घेतले जिग्नेसाठी का जिग्नेश पाटीलसाठी बस दुसऱ्यांना पण वरला पाहिजे दोन दोनदा चम्मच पक्का खा नाही धन्यवाद चला चला जय साई ओम साई राम लाचा झेंडा आहे बाबा बाबा कोंबडा चला 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 ओम साई राम मस्त वातावरण सूर्यदादाची पण एंट्री दमदार एंट्री आणि इथे नाश्ता पण आलेला आहे सूर्यगरावाची
स्टार्ट ऐसा येतो ना घरा बघायला भारी वाटत एकदम. तर मित्रांनो आता ब्रेक घेतलेले अजून 4 किलोमीटर बाकी वाटते. तिथं चरणी उतरेन चरणी उतरेन असं आहे. खेळतो थांबले आता मार्केटमध्ये बघा माझा कोंबडा ते शॉर्ट्स घेतले मी टकिला टकिला त्याला तोंड बघ असं काल पडले दाखवून झोपणच्या उठले असं वाटत नाही टोपी घेतलेली म्हणून ते कसं शिवल्याने चॉकलेट घेतलं नाही पोरांसाठी घेतले ते शिन बारशी पोरं येतात बारशी पोरं येतात अरे मला पण पहिले आरोटी दिली पोरं गेलती त्यानं 20 रुपये दिलं चॉकलेट नव्हती तर घेतले चॉकलेट काय झालं अरे शिवा खपला यो खपला डोला जेला याचा कामांचा पाप निघले ना पायाला अजून काही अजून काही अजून मागच्या आता व्हिडिओ बंद द्या मार खाणार आहे माहित आहे ना बाई बाई तर मित्रांनो आता आले आले जेवायला डायरेक्ट बसले बघा रातचा आहे मेनू जो असं आम्ही जेवून घेतले आम्ही रोज एकानेच जेवतो एकच बाण्यान तो जिग्नी कोणत्याच पण कल्टीमध्ये कोंबडी गेली आता मी कोंबडा पोरता दूधच लस्सी दूध तर मित्रांनो आता सिंहाचा घाट येणार आहे आणि घाट चढण्या अगोदर एक ब्रेक लस्सी घेतली आहे ओला ओल चांगली अरे सगळे अरे ओला केले ही आणि ओले ही मास नाही ओले बाई गौरीबाई गौरीबाई ना काही पण नाव कर लाल्या 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 बघ असं वाक्य घे घरांची बघतान म्हणून युरोवन
हो ना गाडीलाच करून जावचा 20 किलोमीटर लगेच थांबा तिथे दादा जे त्यांनी गुंडूची चप्पल घेतले बघ साई दादाची अरे गजा इकडे ना सगळ्यांचं कोंबडा होले कोंबडा एक कालवारचा कोंबडा कालवारचा कोंबडा मामाकडे मामीकडे तर मित्रांनो आता नाश्ता आलेला आहे चहा आहे बिस्किट नमस्कार आता माझी त्यान माझी काही गलती नाही जाऊन द्या आता त्यांचा मामा मामा कंचा असा बाबा कोणी पण मामा म्हणजे आता सध्या अरे मामा आता कोणी पण म्हणते सध्या संतानी सगळं मामूच सण माझं सत्या मामा तर मित्रांनो आपल्या सोबत एक काल मेंबर नवीन जोडलेला आहे बघा काल भेटले नाही मुलाखत जेवायला तर बघा आज आलेला आहे काल आमचं टायर नवीन होतं ना डायरेक्ट पालखी 9 वाजता 9:30 पोहोचवले आता प्लॅनर कसले सब एवढं असतो नवीन मेंबर मार्च पाटील एक हात जगन्नाथ तर मित्रांनो आता नाश्ता आलेला आहे बघा नाश्ता कसा लागतो भाई मस्त एकदम बढिया बरोबर बोलला चल कसा लागते असम सॉरी ते असम तर मित्रांनो आता घाट फायनली स्टार्ट झालेला आहे तर 5:57 झालेले आहेत घाट चढायला सुरुवात पूर्ण मंडळीकडे मंडळी तर मित्रांनो तर पाण्याचा साठा बघू शकतो शेतीसाठी पूर्ण केले काही पोवायला रेडी आहे रेडी आता पण जाण मी पण रातच्या दोरीला बिला मग तो गेल्या वर्षी येईल तो पाहुणा का आपला येईल आपल्याला पुरे पुरे जेवायचं त्याला तो बोलते मी 9 वाजता येतो तुम्ही तर आलो झाला तर आम्ही आमचं टायमिंग परफेक्ट आम्ही लवकरच निघलो सगळ्या पवन चक्क्या पण आहे बघा इथं स्पेशल माणूस आहे संध्याकाळ एकदम माहोल झालेला आहे गेल्या वर्षी इथेच आम्हाला किती वाजले 8 वाजले 9:30 ते खाली वाजलेलं त्याच 11 वाजले मग पोहोचायला 11 वाजले आपल्याला रस्ता पण बघा एकदम सामसूम आहे गाड्या पण एकदम कमी आहे फक्त टनू जरा भीती वाटते गाडे अंगा व्यवस्थित 8 नंतर भीती वाटते एक माणूस आपले जोडल्या लगे एक्स्ट्रा होते माणूस बघत असेल तर दाखवा बघा दाखवू द्या ना चालेल 100% दाखवू नंतर बघा तुम्हाला फोटो पाठवू आम्ही तर मित्रांनो आता आम्ही सिन्नर घाटामध्ये आता 50% तर घाट चढून झालेले आहे सो आता इथून ट्रेन आहे आता तिथून जसा आम्ही टर्न मारला
तसा आता पुढे म्हणता येणार तो पण खूप मोठा आहे. आता तो पण चला अर्धा तास तरी लागेलच. तर बघू पुढे काय होते काय नाही. आता सध्या तिघे जण मागे पण दोघं जण बघा. क्षेत्र सगळा घाट सामसून आहे. आता आता चालले बघू आता किती वाजता पोचतो. गाड्या पण येतात एक एक दोन दोन मागून. मी याची यो नवीन मला काही विचारून ठेवले. त्याचे कान फाटले येतात साप फाटले पुरेपुरे जाते आमचे. यानी 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 सर या भरले. तर मित्रांनो आता मागे पण आमची मित्रमंडळी आहे बघा. यांचा पण होलं कोंबडा इथे बघा. आम्हाला थांबायला सांगता ना सध्या. आता आम्ही थांबलो इथं मग. आता इथं टाईम पण डेंजर आहे. इथं पण खूप ॲक्सिडेंट झालेले आहेत. या डायरेक्ट ठोकले सगळ्या गाड्या. इथून पण डायरेक्ट गाड्या पडलेल्या आहेत सगळ्या डायरेक्ट खाली. तर घाट पकड डेंजर आहे. दरवर्षी इथं राहत होतेच आम्हाला. एकदम सेफली जायचं ट्राय करतो. फक्त गाण्यासाठी पण डायरेक्ट आहे. तर मित्रांनो आता आरती होऊन मस्त जेवायला बसलेले पब्लिक आहे बघा. पब्लिक आहे पूर्ण सुटलेला डोला. रातचा मेनू याचे मुले मला जेवायला भेटते विचार. आणि ते जेवायला टाक पण धावून ते आज त्याला मेहनत करायला लागणार नाही. कारण आज पत्रावले डायरेक्ट फेकायला लागतील. बिचारा जाम चांगला आहे. मला जेवायला वेळाला आणून ते चार दिवस झालं. एकदा पण मी जेवायला आणलं योच ते. मी जेवता इथं फक्त ताट दवाला ते नव्हे एक बच्ची. याची तर तुम्हाला बघायला भेटेलच काय मजा होती ते. तर काय ते बघा रात्रीचे 11:30 वाजता पाहुणे आलेले आहेत गावातून. चार्जिंगला सेटाई बघ. याची जागा सांग राहिला का यार रोहितदा. म्हणजे याच्या बाजूला भावजीला तू शिफ्ट कोण म्हणले दोन्ही तीन कोण